नमस्कार प्रेक्षकांनो, माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेच्या आजच्या भागात काय होणार आहे ते पाहूया। सुरुवातीला यश हा बाहेरगावी निघालेला असतो। तो सिम्मी त्याला सांगत असते, व्यवस्थित जा, सगळी कामं होतील, तुझी कॉन्फरन्स चांगली होईल। तो सिम्मीचा आशीर्वाद घेतो, मिथिलाचा आशीर्वाद घेतो आणि तेवढ्यातच परी तिथे येते। परीने तिच्या हातामध्ये वाटी आणलेली असते, त्या वाटीमध्ये दही साखर असतं। परी यशला दही साखर चारते। ती म्हणते की काही टेन्शन घेऊ नको, तुझं काम खूप चांगलं होईल आणि लवकर परत ये। ते बघून आजोबा म्हणतात की परी आता आपली खूप समजूतदार झाली आहे, आता ती खूप शहाणी झाली आहे, त्यामुळं तू निवांत जा, काही टेन्शन घेऊ नकोस आणि जर परीला तुझी आठवण आली तर आम्ही लगेच तुला व्हिडिओ कॉल करू। दुसऱ्या साईडला रेवती ही पॅलेसमध्ये आलेली आहे। रेवती पॅलेसमध्ये येतानाच पॅलेस खूप मोठं बघून ती एकदम आश्चर्यचकित झाली आहे। ती म्हणली की यांच्या पॅलेसमध्ये किती मोठे मोठे पिलर्स आहेत, गाडी असते, ती हळूच कोण बघत नाही तोपर्यंत गाडीमध्ये बसते, गाडीला बघून आणि लगेच उतरते। पण तेवढ्यात सिम्मीला फोन केला जातो, सिम्मीला विचारलं जातं की रेवती मॅडम तुमच्यासाठी भेटायला आल्यात। सिम्मी बोलवते आतमध्ये, ती आत आल्यानंतर परीला सिम्मी घेऊन येते, परीची तिची ओळख करून देते। पण परी तिला काही रिप्लाय देत नाही, परी तिला काही बोलत नाही। ती म्हणते की सिम्मी मॅडम, मी माझं 100% द्यायचं काम करेन नक्कीच, पण असं जर चालत असेल तर मी कधी तिला डान्स शिकवणार। सिम्मी तिला वॉर्निंग देते की आमची परी ही खूप लाडकी आहे आणि तुला तिची आई बनूनच तिला शिकवावं लागेल। परीच्या चेहऱ्यावरती हसू लवकरात लवकर आलं पाहिजे अशी सिम्मी तिला वॉर्निंग देते आणि तिला पगाराचं विचारलं जातं। त्यावेळेला ती काहीच बोलत नाही, मग एकदम सिम्मी म्हणते 1 लाख रुपये। ती आश्चर्यचकित होते, ती काहीच बोलत नाही। मग ते बघून सिम्मी म्हणते की 1.5 लाख रुपये, आणि 1.5 लाख रुपये हे फिक्स असेल, आता याच्यावरती काही बोलायचं नाही, काही डिमांड करायची नाही, आणि तू उद्यापासून येऊ शकतेस। आणि तिला जायच्या अगोदर सिम्मी तिला गिफ्ट पण देते हॅपी दिवाळीचं, तिला हॅपी दिवाळी विश पण केलं जातं। ती तिचा फराळ देते, पण फराळ ही सिम्मी काकू घेत नाही, ती म्हणते चौधरी फक्त देतात, ते घेत नाहीत। जाताना रेवती म्हणते की मी इथं साईडला बसून माझा डबा खाऊ शकते का, मला भूक लागली। तेवढ्यात सिम्मी स्टाफला बोलवते आणि तिच्यासाठी जेवणाची तयारी करायला लावते आणि एकटी बसून नंतर बोलते की किती दिवस झालं या सगळ्यांना एकत्र आणून काम करते, मी एकत्र आणतीये, एकत्र ह्या सगळ्यांचा विश्वास वाढवते, नेहाची जागा भरून काढण्याचा प्रयत्न करते, मी एक चांगल्यापणाचा आव आणलेला चेहरा हा सिम्मीचा आता काही दिवसांनी लगेच उघडा होणार आहे। काही दिवसांनी परत ती तिच्या अगोदरच्या जे काय कॅरेक्टर असेल त्या कॅरेक्टर मध्ये येणार आहे की सिम्मी किती वाईट आहे हे आपल्याला काही दिवसांनी बघायला मिळणार आहे। तर दुसऱ्या साईडला यश हा कॉन्फरन्स साठी निघालेला असतो। यशची गाडी ही सिग्नलला थांबलेली असते आणि सिग्नलला थांबलेल्या गाडीमध्ये यशला नेहाचा फोन येतो, म्हणजेच अनुष्काचा फोन येतो। अनुष्काला अनुष्काच्या भावानी जो काही नंबर दिलेला आहे तो नंबर बरोबर यशचाच आहे आणि त्याचा फोन आल्यानंतर पहिल्यांदा यश फोन कट करतो, दुसऱ्यांदा यश फोन रिसीव्ह करतो, तर त्याला सेम नेहाचा आवाज वाटतो। तो म्हणतो नेहा, तर ती अनुष्का म्हणते कोण नेहा, मी नेहा नाही असं बोलते आणि यश मग तेवढ्यात रॉंग नंबर म्हणतो आणि फोन ठेवतो। आणि नेहा सुद्धा म्हणजेच अनुष्का सुद्धा रॉंग नंबर का ओके सॉरी सॉरी म्हणतोय आणि फोन ठेवते। आणि दोघांच्याही गाड्या एका सिग्नलवरती थांबलेल्या असतात, दोघंही कारमध्ये एका शेजारच्या कारमध्ये बसलेले असतात आणि नेहा ही फोनवर बोलत बाहेर बघत असते। तेवढ्यात यश तिच्याकडे बघतो, पण यशचं लक्ष तिच्याकडे जात नाही, कारण मध्ये एक 2-व्हीलरवाला माणूस त्यांच्या येऊन थांबलेला असतो। यशला प्रश्न पडतो की सेम टू सेम नेहा सारखा आवाज कसं काय या मुलीचा आहे, आणि तेवढ्यामध्येच एपिसोड हा संपलेला आहे। सो असेच मराठी सिरियलचे विविध एपिसोड्स पाहण्यासाठी मराठी सिरियल ओनली चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।